कार्यकर्ते तुम्ही सगळ्यांना मीडिया आज परिस्थिती आम्ही सगळ्यांना कोविडच्या अगेन्स्ट झुंज दिता आणि व्हॉट टाइम पॉलिटिक्स करपाचो नी पण खरी अशी एक घटना घडटा आमच्याच भारत देशाच्या बंगाल राज्यात अशी निंदनीय घटना घडटा की आमकां आज हांगा एकठांय येवचें पडलें खरी आमच्या कार्यकर्ते भाव भयणांक जे बंगालाक आमच्या पक्षा खातीर लढटा तांचेर जाल्लो अत्याचाराच्या विरुद्ध एक निषेध करपाक एक सेंट्रल गव्हर्नमेंटाक बळ दिवपाक की तुम्ही स्टेप्स घ्या फुडें वचा आमच्या कार्यकर्त्यांच्या फाटी रावा आणि म्हणून आज आम्ही निषेध करपाक हांगा जमल्या. देशभर हो कार्यक्रम जाता प्रत्येक राज्याचो प्रत्येक डिस्ट्रिक्टाचो कार्यकर्तो आज एकटावलो आणि एक सांगपाक एक मेसेज दिवपाक सोदता की आम्ही सगळे जण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे बंगालचे आमचे बीजेपीचे कार्यकर्ते जे असा तांच्या फाटी खंबीरपणे उभे असा. ह्या डेमोक्रसीन ह्या लोकशाहीन जेन्ना जेन्ना सरकार घडटा इलेक्शनां येता इलेक्शनां वता सरकार घडटा पूण सरकार घडटगीर इलेक्शन जातगीर एक राज्याच्या विकासा खातीर काम करपाक कटिबद्ध अशें सरकार असता सगळ्यांक बरोबर घेवन वचपाचे हे सरकाराचे एक मॅन्डेट असता. आम्ही केले 5 इलेक्शनां पयली आणि आसामात भारतीय जनता पक्षाचे परत एकदा सरकार आयले आणि आमचे नेते सगळे जण परत एकदा आसामात डेव्हलपमेंटाच्या पातार आमच्या कोविडच्या अगेन झुंज दिवपाच्या पातार हे आम्ही काम करपाक लागले. खंयच कांयच हिसा जावं ना खंयच कांयच सेलिब्रेशन जावं ना थंड साणीन सगळे जण परत एकदा कामाक लागले. पोंडिचेरीक आम्ही पळयले काँग्रेसचे सरकार वचून ते भारतीय जनता पक्षाचे एनडीएचे सरकार आयले थंय बी शांतपणे सगळे जण आपापल्या कामाक ॲडमिनिस्ट्रेशनाक लागले. पूण खंय तरी बंगाल ज्या राज्यांक बंगाली प्रजेन एक बरी मेजॉरिटी टीएमसी पक्षाक दिली पूण खंय तरी टीएमसी पक्षाच्या गुंडांनी ती मेजॉरिटी एक भंग करून खंय तरी सरकार चलोवपाचे सोडून दिया कोविड पिरियड सगळ्यांक विसरा भारतीय जनता पक्षाचेर एक कार्यकर्त्यांचेर अत्याचार करपाचे एक हातांत घेतले. पक्षाची कार्यकर्त्या लुटपाक लागली पक्षाच्या कार्यकर्त्यांचेर घालो घालो तांच्या घरां तुटपाक लागली तांच्या धंद्याचेर पांय दवरलो. आमचे 5 कार्यकर्ते अजून पर्यंत इलेक्शना नंतर शहीद झाल्या आणि इलेक्शना पहिली ही मालिका जी चालू झाली तातून जवळजवळ आमचे 50 कार्यकर्ते प्राणांक मुकले. हे कित्याक जाता म्हाका दिसता टीएमसी हे भितरल्या बंगालात भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार आशिल्ले आणि 4 आमदारांतल्यान ह्या इलेक्शनाच्या नंतर आयज आमची संख्या 77 झाल्या. म्हाका तो दीस याद जाता जेन्ना आमचे 2 लोकसभेक खासदार निवडून आयिल्ले त्या संघर्शांतल्यान प्रत्येक भारतीय जनता पक्षाचो कार्यकर्तो एकठांय जावन राज्या राज्यांत देशादेशभर आमच्या प्रजेकडे वचून आमच्या वोटरांकडे वचून मतां मागून तांची सेवा करून आयज आमचे 303 खासदार येवन निर्विवाद सरकार मोदीजींच्या अंडर स्थापन केला. बरें काम चालू आसा ते मागीर कोविडाच्या अगेन्स्ट आसूं आर्टिकल 370 आसूं राम जन्मभूमीचे विशय आसूं आमचे भव्य राम बांदपाचे मंदीर आसूं खंय तरी एक बऱ्या दिशेन देश वता आनी खंय कालबोट लावपाक हे बंगालाचे टीएमसी सरकार एक भितरला. फोर्स एक्शन लागू झाला पयात 4 किंवा 5 वयर जमांक फावना अशी नोटीस असताना सुद्धा तुम्ही हांगा एकठांय येयलात त्याच्यावर तुमचे म्हणणे किदें? हांवें पयलींच सांगिल्लें आसा की हो टायम पॉलिटिक्स करपाचो दी धरण्याचो न्ही पूण ज्या देशान आमच्या बंगाल राज्यान जे घडटा आमच्या इनोसंट आमच्या निष्पाप कार्यकर्त्यांचेर जे अत्याचार जाता ते पळोवपाक आम्ही शकना. आम्ही काय कायदो मोडपाक हांगा किदें आम्ही जमुना आम्ही खंयच कांयच हे करू ना म्हणून आम्ही आयचो एक सिंबॉलिक कार्यक्रम केला की आमच्या बंगालाच्या कार्यकर्त्या भाव भयणांचेर जे अत्याचार झाल्या ताचो एक निषेध आम्ही करता आणि लोकांच्या फुडें आम्ही हाडटा की असो अत्याचार केन्नाच कोणाचेर करचो न्ही. आम्ही समर्थ आसा पण आम्ही डेमोक्रसीक मानून चलता लोकशाहीक मानून चलता झुंडशाही ते गुंडशाही चलची ना ह्या देशान ते चलचे ना ह्या देशाचो पायो लोकशाहीचेर रुचिल्लो आसा आणि म्हणून आम्ही आज हांगा आयल्या. विजय भारत माता की जय.
आजच्या या निषेध कार्यक्रमात उत्तरगाव अध्यक्षाचे आणि बाकीची कमिटी तसेच आमच्या पणजीचे माजी आमदार बाब सिद्धार्थ कुंकळकर आज मुद्दामून हांगा आज देशभर हो तृणमूल काँग्रेसचो निषेधाचो कार्यक्रम चालू आसा. त्याचोच भाग म्हणून आम्ही उत्तर गोयात हो म्हापसा हांगा कार्यक्रम दोन ज्या पद्धतीन तुमकां खबर आसतले की सत्तेर येना फुडें तृणमूल काँग्रेसची कशी दादागिरी आणि जंगल गुंडागिरी चालू केलेली आसा. त्यांच्यानी आमच्या पाच कार्यकर्त्यांचा जिवंत मारलेले आसा आणि त्याचा निषेध करपा खातीर आम्ही हांगा जमलेले आसा. हांव विनंती करतां की आमचे बाब सिद्धार्थ हांगा येयल्ले आहा त्यांच्यानी आपले विचार हांगा मांडचे म्हणून. जो चार आमदार घेऊन 77 झाला हो फुडल्या इलेक्शनाक जरूर बंगालाचे सत्तेर येतलो आणि म्हणूनच भितरून खंय तरी भयान हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्याचे अत्याचार चालू जातात आणि अत्याचार हे अमानुष असा. घरां सगळे फॅमिलीचेर मारामारी, घर लासून उडप आणि साजे कुत्र्याच्या पिलांक वचून सोडणं, तांकां वचून चेतून मारतात. पाच कार्यकर्ते आमचे अधिकारी असू, मंडळ असू, आमचे बूथ लेवलचे आमचे अध्यक्ष असू, पोलिंग एजंट असू, हांकां सोदून काढून आयज मारहाण चालू जाल्या. आम्ही सगळे कार्यकर्ते खंबीरपणे उभे असा. आमची सगळे नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीन कालच बंगालच्या गव्हर्नराक फोन करून सांगला कायद्याप्रमाणे एक्शन घ्या म्हणून. आमच्या अमित शहाजी होम मिनिस्टर ताणेंय बी होम मिनिस्टरच्या अंडर जितली पावलां उचलपाक शकता तितली पावलां उचलता. प्रत्येक आमचो नेतो बंगालाक आसा. भारतीय जनता पक्षाचो राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी कालच्यान बंगालाक रावला. आमचे कार्यकर्त्याच्या घरा वचून तांकां सगळ्यांक धीर दिता आणि हे अशेंच चलतले. आमचे कार्यकर्ते आम्ही सोडचे ना, आमचे नेते तांकां केन्नाच सोडचे ना. प्रत्येक कार्यकर्त्याच्या फाटी पक्ष आणि संपूर्ण देश उभो आसा. आयज परत एकदा सगळ्यांक सांगूंक सोदता की आम्ही खंयच भिल्ले ना. भारतीय जनता पक्ष हो असोच वयर येऊ ना. सत्ता संघर्ष हो आम्ही दवळून पळोवन आम्ही सत्तेकडे वाटचाल करता. ताका लागूनच आयचो निषेध कार्यक्रम जे टीएमसीचे गुंड, हांव गुंडच म्हणटा ते कार्यकर्त्यांनी, ते गुंड टीएमसीच्या गुंडांनी जो पळय बंगालाक थैमान घाला, कायदा सुव्यवस्था सगळी बिगडोवन दवरल्या आणि हे सगळे जाता ते पुलिसाच्या देखरेखीच्या अंदर. सरकाराचे एक प्रोटेक्शन असा, तांकां एफआयआर लॉज जायना, व्हिडिओ काढून दिल्यावर पसून तांकां आयडेंटिफाय करना, असे चलिल्ले असा. आणि ह्या सगळ्याचो निषेध करपा खातीर आयज आम्ही हांगा सगळे जमल्यात. हांव सगळ्यांकडे एक विनंती करता की जे आमचे पाच कार्यकर्ते प्राणांक मुकल्या तांकां लागून आम्ही एक मिनिट एक स्तब्धता पाळून तांच्या आत्म्यांक आम्ही शांती दिवया.